महाराष्ट्राच्या राजकारणात काल जे सत्ता नाट्य घडले त्याविषयी आपलं काय मत आहे, आपण काय सांगाल? राजकीय स्थित्यंतर होत असतात आणि देशात सगळीकडे होत आहे. सेना भाजपचं सरकार आहे, त्याच्यात अधिकच्या आमदारांची भर पडली, तर त्यामध्ये जे आता एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महोदय आहे त्यांचं काम चांगलं आहे हे बघूनच इतर आमदार सुद्धा त्यामध्ये सामील होत आहेत. त्यामुळे साहेबांच्या विकासाच्या कामावर या ठिकाणी जो विरोधी पक्ष होता राष्ट्रवादी अजितदादा पवार साहेब यांनी सुद्धा विश्वास टाकलेला आहे, म्हणूनच त्या ठिकाणी सामील होऊन त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. त्याच्या 9 मंत्र्यांनी सुद्धा शपथ घेतलेली आहे आणि म्हणून त्यांचं या महायुतीत या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत.